घोड्याच्या गादीवर पांघरलं ते नरेश अर्जुन धर्मवीरचक्रपती संभाजीराजे रणरागिणी ताराराणी आणि भोजनांचा राजा राजर्षी शाहू महाराज माझे बंधू सुहासराजे ठोंबरे गुरुवर्य वस्ताद आनंदरावजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे अमितदादा गायकवाड असतील जगताप साहेब असतील सर्व पुण्यनगरीला मानाचा मुद्रा करून आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. माझा इसवी सन 12व्या शतकापूर्वी या भारत भूमीवर सोन्याचा धूर निघत होता. काठीला सोनं बांधलं तरी कोणाची चोरी मारी होत नव्हती. आमच्या आई बहिणी आनंदानं जात्यावर लोह्या गात होत्या, गाणी कवळ्यांनी गात होत्या. सर्व बंधुत्र भाव सर्वत्र नांदला होता, राम राज्य होत खऱ्या अर्थानं. आणि इसवी सन 12व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक काफिर घोड्याच्या टाचा दौडत दौडत या भारत भूमीवर चालून आला. पाहता पाहता त्या मोगली संतांना नंदा नाश केला, सर्वत्र अंधकार सरवा गेला. आणि 16व्या शतकापर्यंत त्यांनी एक पुण्यनगरी गाठली. आनंदानं वसलेली जवळजवळ यादव काळापासून असलेली पुण्यनगरी, या पुण्यनगरीला या सुलतानांच्या आणि आदिलशहाच्या टाच्याने देखील हात केलं. सर्वत्र सुंदरता पसरली होती, कोणाला काही समजत नव्हतं. अनेक आमच्या संशयी कुठेतरी मोगलांच्या चाकऱ्या करून लागल्या होत्या. आणि याच वेळेला शहाजीराजांनी ठरवलं की आता या मोगलांची चाकरी करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी जिजाऊंना सांगितलं की तुम्ही स्वराज्याचा कारभार आता तिथे शिवनेरीवर शिवरक्त जन्माला आलेला आहे, तुम्ही स्वराज्याचा कारभार इथून पुढे सांभाळायचं आहे, मी तुम्हाला गुप्तपणे सहकार्य करेन. पाहता पाहता पुण्यनगरी वेचिरा झाली. वयाच्या 6व्या वर्षी राजा शिवाजी आणि जिजाऊ मातांच्या बरोबर दादोजी पंतांच्या बरोबर ही पुण्यनगरी वसवण्याकरता परत एकदा राजे फिरू लागले. सर्वत्र वेचिरा माणसं आपलीच माणसं आपल्या माणसांना मारत होती. सुलतानांचं तर सोडाच, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून शिवाजी राजाने आणि माता जिजाबाऊने या पुण्यभूमीवर सोन्याचा नांगर फिरवला. बांधवांनो, खऱ्या अर्थानं देशामध्ये पुण्यनगरी ओळखली गेली असा एकमेव मर्द मराठा त्यावेळेला जन्माला आला, तो म्हणजे आपला शिवाजी राजा. त्या शिवाजी राजाला मानवंदना करण्याकरता आम्ही या ठिकाणी मर्दानी राजा सुभाष ठोंबरे आखाडा खंडोबा वेतातारी मर्दानीचे पद या ठिकाणी आलेलो. आमचा बंधुतुल्य सहकारी राजेश पाटील, अनेक कोल्हापुरातले मंडळ आहेत, महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून मंडळ आले. त्यांनी आम्हाला गेल्या वेळेला देखील साहेबांनी आमंत्रित केलं होतं, आम्ही काही कारणांनी ते बाहेर असल्यामुळे आलो नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं सुरत्व, महाराष्ट्राचं विरुद्ध या भारत भूमीला तर जगाला मान्य केलेलं आहे. कारण जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले, राजवाडे होऊन गेले, काही युद्धामध्ये कुशल होते, परंतु प्रजेचं रक्षण करणारा एकमेव राजा झाला म्हणजे तो शिवाजी राजा. त्या महाराष्ट्राचं गोड कौतुक कोण कौतुक करून आम्ही महाराष्ट्र गीत करून आपला समोर आम्ही मर्दानीची स्नेह साधन करण्याकडे येतो. आमचा प्रसिद्ध कोल्हापूरचा हल्ली पट्टू मला सांगितलं, कोल्हापूरला जसा मर्दानी खेळ आहे कोल्हापूरला तशी शाहिरी आहे, कोल्हापूरचा फुटबॉल आहे तसा हा कोल्हापूरचा हल्ली पट्टू, कोल्हापूरचा एक नामवंत हल्ली पट्टू. जसे आमचे दादा जसे लढता लढता हरण पावले तसा कोल्हापूरचा नेताजी साठे नावाचा हल्ली पट्टू या महाराष्ट्रामध्ये एकमेव ठराव असा होता. त्याचा पुतण्या म्हणजे हा सागर साठे या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आणि त्याच्या साथीनं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र गीत घेत आहोत. आम्ही त्यानंतर आमच्या कार्यक्रमाकडे जातो. महाराष्ट्र माझा घरे धा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरे धा, महाराष्ट्र माझा रे भाव रे धा कोये ना भदरा गोदावरी पनीते भरती पाली माझी जागरी विमथळी विमथळी
हेलो
अर्धा केले म्हणजे संपले होते, पावळ्याच्या अर्धा केले म्हणजे दान पडला होता. आणि तो पावळ्याच्या अर्धा म्हणजे गिता होते. नावच्या वयाच्या 14व्या वर्षी रोहिणेश्वराला शपथ घेतलाय. 16व्या वर्षी तिने कोरोना कार्यालयामध्ये घेतलेला आहे.